2014 साली आयसिसनं अपहरण केलेल्या 39 भारतीयांची हत्या झाल्याचं आता स्पष्ट झालंय. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेमध्ये याबाबत निवेदन दिलं आणि मृत नागरिकांच्या नातलगांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. मात्र यावरूनही आता राजकारण सुरू झालंय. हे करुण दृश्य आहे पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात मेनका या लहानशा गावातील. सुरजीत कुमार याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पंजाब मधलं अमृतसर पश्चिम बंगाल मधलं नदिया हिमाचल प्रदेशातलं कांगरा देशातल्या 39 घरांमध्ये हे असं चित्र होतं. 2014 साली इराकच्या मोसूल इथून आयसिसनं अपहरण केलेल्या 39 भारतीयांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आणि घरोघरी असाच हल्लकल्लोळ माजला. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी या भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिली आणि त्यानंतर त्यांनी राज्यसभेतही निवेदन केलं. कहते हैं सभापती जी, मरे का सब्र आ जाता है, खोए हुए का सब्र नहीं आता. अगर ये खोए हुए रहते, मिसिंग कैटेगरी में रहते जो आज तक थे, तब तक एक आस बंधी रहती, क्लोजर नहीं होता. लेकिन मैंने कहा था कि मैं पक्के सबूत के साथ क्लोजर करूंगी. आज मैं ये कहना चाहूंगी कि जब हम उनके परिवार जन को उनके बच्चों की अस्थियां, उनके पार्थिव शरीर दे देंगे तो भले ही रोध होकर सही, लेकिन वो क्लोजर कर देंगे. इराक मधल्या बदुश इथल्या पर्वत राज्यामध्ये इराक सरकारला 39 मृतदेह आढळले होते. हे भारतीय नागरिकांचे असावेत असा संशय होता. मात्र डीएनए चाचणी केल्याशिवाय याबाबत घोषणा न करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्यानुसार बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबियांचे डीएनए सॅम्पल इराकला पाठवण्यात आले होते. अखेर जे होऊ नये असं वाटत होतं तेच झालं. आयसिसनं हकनाक बळी घेतलेले हे भारतीय नागरिकच असल्याचं उघड झालं आणि परिवारांच्या शोकाला पारावार राहिला नाही. येत्या 8-10 दिवसांमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंग स्वतः इराकला जाऊन मृतदेह भारतात आणण्याची कार्यवाही पूर्ण करणार आहेत. मात्र स्वराज यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर त्यावरून लगेचच काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. 2014 पासून सरकार खोटं सांगत होतं. मात्र इराकमधली एक संस्था याबाबत घोषणा करणार असल्यामुळे स्वराज यांनी घाईघाईत निवेदन दिल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. के विदेश मंत्री श्रीमती सुषमा स्वराज आज कह रही हैं, एंड आई कोट, मरे का सब्र आ जाता है. आदरणीय सुषमा जी, आदरणीय मोदी जी, जब बीते कई वर्षों से बेसब्री से इंतजार करते वो परिवार जन, जब तिल तिल उन 39 भारतीयों की याद में हर रोज मरते थे, तो क्या आपको उनका कभी ख्याल आया? या आरोपानंतर सुषमा स्वराज यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय. आपण लोकसभेत निवेदन देत असताना काँग्रेसनं मुद्दाम गोंधळ घातला. खात्री पटेपर्यंत बेपत्ता नागरिकांना मृत जाहीर करण्याचं सरकारचं धोरण नसल्यामुळे इतके दिवस याबाबत घोषणा केली नसल्याचा दावा त्यांनी केला. आपने लोकसभा में देखा जो घटा है, मुझे समझ में नहीं आया कि वो तमाम लोग जिन्होंने हां भरी थी वो सब वाकई चुप थे. उनमें से कोई नारा नहीं लगा रहा था.
लेकिन आज हंगामे का नेतृत्व किया कांग्रेस ने, और वहां भी ज्योतिरादित्य सिंधिया जी ने स्वयं नेतृत्व संभाला। कोणत्याही गोष्टीचं राजकारण झालंच पाहिजे हा जणू दंडकच बनलाय। 39 देशवासियांची क्रूर कर्म्या अतिरेकी संघटनेनं हत्या केल्याचं समजल्याची घटनाही यातून सुटली नाही। याला काय म्हणावं, ज्यांचा जोडीदार, मुलगा, भाऊ, काका, मामा यांचा आयसिसच्या या नरसंहारामध्ये बळी गेलाय, त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करण्याची खरं तर ही वेळ आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।